हाय फ्रेंड्स, मी दीपाली. दीपाली किचन सादा आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. तर दिवाळी काही दिवसावरतीच येऊन ठेपलेली आहे आणि भरपूर जणांच्या घरामध्ये दिवाळीचा फराळ हा बनवण्यासाठी सुरुवात तर झालेलीच आहे. आणि दिवाळी म्हटलं की गोड पदार्थ आलेच. तर आपण आज आपल्या चॅनलवरती एक डिफरंट अशी रेसिपी पाहणार आहोत. म्हणजे दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा पाडव्याच्या दिवशी आपण घरामध्ये मिठाई तर आणतोच, तर तीच मिठाई हलवाई जशा पद्धतीने मिठाई बनवतो, मिठाईच्या दुकानात ज्या पद्धतीने ती मिठाई भेटते तशी सेम मिठाई आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. तर ती कोणती मिठाई आहे? ती मिठाई म्हणजे मऊसूत दाणेदाराचे मोतीचूरचे लाडू. तर चला आता आपण मोतीचूरचे लाडू कशा पद्धतीने बनवायचे आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर इथे मी एका बाउलमध्ये 1/2 किलो बेसन घेणार आहे. चिमूटभर मीठ. तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित बॅटर बनवायचं आहे. तर आज आपण मोतीचूरचे लाडू कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला 0 नंबरचा झाऱ्या घ्यावा लागेल. तर आपण 1 नंबरचा झाऱ्या घेतला तरी चालेल. तर आज मी 0 नंबरचा झाऱ्या घेणार आहे, त्यानुसारच मी हे बॅटर बनवणार आहे. तर हे बॅटर आपण पाहू शकता घट्ट आहे, थोडंसं पातळ करून घेते. मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर बुंदी पाडून घ्यायची आहे. त्यासाठी व्यवस्थितच बॅटर बनवायचं आहे. बॅटर जर व्यवस्थित असेल तरच आपली बुंदी व्यवस्थित पडते. आपण हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजे. पाहू शकता खूप छान असं मिक्स झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मी बॅटर तयार केलेलं आहे, पाहू शकता. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम असं हे बॅटर मी बनवून घेतले. मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर लाडू बनवण्यासाठी इथे अशा पद्धतीचा आपण झाऱ्या घ्यायचा आहे. तर हा 0 नंबरचा झाऱ्या आहे. 1 नंबर 2 नंबर अशा नंबरचेही झारे तुम्हाला भेटू शकतात. तर आणि इथे पाहू शकता तुम्ही हे लाडू बनवण्यासाठी म्हणजे आपल्याला बुंदी पाडण्यासाठी अशा प्रकारे तयारी करायची आहे. तर इथे मी डबा घेतलेला आहे. तुम्ही डब्याऐवजी तुमच्याकडे कोणतीही वस्तू असू द्या, ती वस्तू घ्यायची आहे. आणि इथे याच्यावरती मी रुमाल ठेवलेला आहे, जेणेकरून हा झाऱ्या आपल्याला व्यवस्थित ह्या कढईमध्ये आपली जी बुंदी आहे त्याच्या साह्याने पाडता येईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा झाऱ्या मी इथे डब्यावरती ठेवलेला आहे. आणि आपण अशा पद्धतीने इथे याच्यामध्ये बॅटर टाकल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसा हा झाऱ्या ह्या डब्यावरती आपटायचा आहे. डायरेक्ट डब्यावरती ठेवायचा नाही, रुमाल ठेवायचा आहे, कारण हा जो झाऱ्याचा दांडा असतो तो डॅमेज होऊ शकतो. तर व्यवस्थित अशा पद्धतीने पाडायचे आहे. तर तुम्हाला मी सॅम्पल दाखवलं. तर चला आता आपण डायरेक्ट सुरुवात करूया रेसिपीला. तर आता मी तुम्हाला बुंदी कशी पाडायची ह्याची पूर्ण कृती सांगितलेली आहे. तर डायरेक्ट आता तुम्ही पहा मी कशा पद्धतीने बुंदी पाडत आहे. तर हा जो झाऱ्या आहे तो रुमालावरती ठेवलेला आहे आणि आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते एका हाताने या झाऱ्यावरती ओतायचं आहे. मधोमध तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि हा झाऱ्या अशा पद्धतीने आपण
आपटायचा आहे रुमालावरती। तर आपण पाहू शकता आपली ही बुंदी खूप छान अशी पडत आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपली ही बुंदी खूप छान अशी एक लेवलचीच बनत आहे। मोठी नाही किंवा कोणतीही बुंदी छोटी नाही, एकाच साईजची बुंदी ही पडत आहे। तर बुंदी जास्त वेळ तेलामध्ये फ्राय करायची नाही, थोडासा कलर चेंज झाला का आपण ही बुंदी काढून घ्यायची। पहिल्या राऊंडमध्ये मी बुंदी फ्राय करून घेतली, तर इथे तुम्ही पाहू शकता 0 नंबरच्या झाऱ्याने ही बुंदी जाडसर झालेली आहे। तर हे कशामुळे होतं, तर आपण ज्यावेळेस आपलं जे बॅटर बनवतो बेसनचं ते जर आपलं घट्ट झालं तर आपली ही बुंदी जाडसर होती। त्यासाठी नेक्स्ट राऊंडला मी माझं जे बॅटर आहे ते थोडंसं पातळ केलेलं आहे आणि आपण ह्या ठिकाणी पाहू शकता आपली ही बुंदी खूप छान दाणेदार अशी तयार झालेली आहे। म्हणजे आपण घट्ट बॅटर केलं तर तुमची परफेक्ट अशी बुंदी मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी जशी लागते तशी तयार होणारच नाही, त्यासाठी तुम्हाला हे बॅटर जे आहे आपलं ते पातळ करावं लागेल, तेव्हाच तुमची ही बुंदी अशी दाणेदार तयार होईल। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगोदर जे बॅटर बनवलेलं होतं ते घट्ट होतं, तर अशा पद्धतीने मी हे बॅटर पातळ केलेलं आहे। तुम्हीही अशाच पद्धतीने बॅटर तयार करा आणि मोतीचूरची बारीक बुंदी पाडून घ्या। तर आता ही आपली तिसरी बॅच चालू आहे, तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली ही बुंदी पडत आहे। एका हाताने आपण झाऱ्या पकडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने झाऱ्यावरती बॅटर ओतून अशा पद्धतीने हा झारा डब्यावरती आपटून घ्यायचा आहे। तर ह्या साईडला तुम्ही पाहू शकता खूप छान अशी दाणेदार आपली ही बुंदी पडलेली आहे। तर अशाच पद्धतीने बाकीचं जे राहिलेलं बॅटर आहे त्याची मी बुंदी बनवून घेते। तर आता आपण पाहिलं मोतीचूरची लाडू बनवण्यासाठी कशा पद्धतीने बुंदी पाडायची, तर मी ते बुंदी पाडून घेतलेली आहे। तर आता आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक बनवायचा आहे, तर चला आता आपण पाक बनवून घेऊया। तर इथे कढईमध्ये 200 ग्राम साखर ॲड करायचे, म्हणजे 1 कप साखर आणि यामध्ये आपण 1/2 कप पाणी, त्याच कपाच्या मापाने आपण 1/2 कप पाणी घ्यायचे। गॅस फास्ट करायचा आहे आणि आपण ही साखर मिक्स करून घ्यायचे, सतत आपण मिक्स करत राहायचे। तर ह्याला एक उकळी येऊस्तर आपण ही प्रोसेस करायचे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक बुंदी पाडून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला जी आपली जाडी बुंदी तयार झालेली तर ती थोडीशी मी मिक्सरला 1 ते 2 वेळा आपण फिरून घ्यायचे। तर अशा पद्धतीने ती तयार होते आपण पाहू शकता खूप छान अशी जाडी जरी बुंदी तयार झाली काही वेळेस आपल्याकडून चुकून तर ती वायफळ जाणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करायची आहे मिक्सरला 1 ते 2 वेळा फिरून घ्यायचे।
आणि ही आपली तयार झालेली बुंदी। साखर आपली पूर्णपणे मेल्ट होत चाललेली आहे, आपण पाहू शकता। तर यामध्ये मी एक चमचा तूप ऍड केलेला आहे, मिक्स करून घ्यायचे। त्याचबरोबर इथे मी लाल कलर आणि पिवळा कलर घेतलेला आहे, तो आपण यामध्ये ऍड करूया। तर आता हे आपण मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने हा पाक आपण बनवून घ्यायचे। पाक पातळच बनवायचा आहे, घट्ट पाक बनवायचा नाही। तर मोतीचूरच्या लाडूमध्ये एक सिक्रेट टिप्स आज मी तुम्हाला देणार आहे, ती म्हणजे ग्लुकोज सिरप। तर हे ग्लुकोज सिरप आपण एक चमचा किंवा अर्धा चमचा जरी मिठाईमध्ये यूज केला तर आपली ही मिठाई मऊसूत राहते, त्याचबरोबर त्याला शाईनही मारते। तर ही ग्लुकोज सिरपची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर आपण पाहू शकता हे ग्लुकोज सिरप खूप चिवट असं असतं, व्यवस्थितपणे निघत नाही। तर अशा वेळेला आपण हा चमचा यामध्ये अशा पद्धतीने घ्यायचे, पटकन ही निघणार नाही, तर आपण पाहू शकता। तर यामध्ये मी ॲड करते एक चमचा ग्लुकोज सिरप। तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपला पाक ही खूप छान असा तयार झालेला आहे। आपण पाहू शकता पाकालाच खूप छान अशी शाईन आलेली आहे ग्लुकोज सिरप ॲड केल्याने। तर आता आपण ही बुंदी यामध्ये ॲड करून घेऊया। गॅस बारीक करायचा आहे। आता आपण गॅस फास्ट करून हे मिक्स करून घ्यायचे। हे आपण सतत मिक्स करायचंय जोपर्यंत ही बुंदी या पाकामध्ये मिक्स होत नाही, तोपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचंय। तर आता यामध्ये मी मगजबी ॲड करते। तर हे मगजबी मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत। तर आपण घरामध्ये भरपूर वेळा काजू बदाम किंवा मगजबी आणून ठेवतो, तर जास्त दिवस झाल्यानंतर ते खाण्यासाठी खवट असे लागतात। तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे, कोणतीही मिठाई बनवताना हे जे काजू बदाम मगजबी आहे ते थोडेसे पॅनमध्ये गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला जो आलेला खवटपणा असतो तो दूर होतो। आता लास्टला आपण यामध्ये ॲड करूया वेलची पावडर।
7 ते 8 वेलचीची पावडर बनवून घ्यायची आणि ॲड करायची. तर ही वेलची मी साखरेमध्ये वाटण करून घेतलेली आहे. पाकामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे आपण पाहू शकता. तर आपण पाहू शकता खूप छान अशी ही बुंदी आपली पाकामध्ये मिक्स झालेली आहे. तर ही आपली बुंदी परफेक्ट अशी तयार झाली ते कसं ओळखायचं, तर आपण थोडीशी बुंदी ही खाऊन बघायची आहे. जर आपल्याला त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा लागला तर समजायचं आपली बुंदी तयार नाही. तर मऊ अशी बुंदी तयार झाली पाहिजे, पाकामध्ये पूर्णपणे मुरली पाहिजे, तेव्हाच आपले हे लाडू परफेक्ट असे तयार होतात. तर माझी ही बुंदी अजून पूर्णपणे मुरलेली नाही, अजून 2 ते 3 मिनटं मी असेच गॅसवरती मिक्स करून घेणार आहे. तर आपलं हे मोतीचूर लाडूचं बॅटर तयार आहे. तर अशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे. एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचं आहे. आपण हे मिश्रण फॅनच्या हवेला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपण याचे लाडू बांधून घेऊया. चला आता हे मी फॅनच्या हवेला थंड करून घेते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपलं हे लाडूचं जे बॅटर आहे मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. तर हाताला आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला आपल्या चटके हे बसणार नाहीत आणि हे जे लाडूचं मिश्रण आहे हाताला चिकटणारही नाही. तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू पाहिजे तेवढ्या आकाराचं तुम्ही हे घ्यायचं आणि लाडू बनवून घ्यायचे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपला हा लाडू तयार झालेला आहे खूप छान असा. तर मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपण हे लाडू बांधून घ्यायचे, जास्त थंड झाल्यानंतर लाडू बांधता येणार नाही. या ठिकाणी पाहू शकता दुसराही लाडू आपला तयार आहे. तर अशाच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू मी बांधून घेते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले हे मोतीचूरचे लाडू झटपट असे तयार झालेले आहे. तर हे मोतीचूरचे लाडू खूप छान असे दिसत आहेत आणि याला शाईन आलेले आहे. खाण्यासाठी हे लाडू मऊ सूत असे लागतात. तर आपण पाहू शकता यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा एक लाडू मी तोडलेला आहे. तर हा लाडू खूप छान खाण्यासाठी मऊसूत असा लागतो आणि खाताना हा लाडू तुम्हाला कडक अजिबात लागणार नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला मिठाईवाल्याकडे मोतीचूरचे लाडू मिळतात त्याच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे मोतीचूरचे लाडू बनवू शकता कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी खर्चामध्ये. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि दिवाळीच्या इतर रेसिपीही तुम्हाला आपल्या दीपाली किचन सादे चॅनलवरती पाहण्यास मिळतील. गेल्या 2 वर्षात मी भरपूर अशा दिवाळीच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि इतरांच्याही, म्हणजे माझे जे नातेवाईक आहेत, माझ्या फ्रेंड्स आहेत, त्यांच्याही दिवाळीच्या रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील. त्याही मी अपलोड केलेल्या आहेत, ते नक्की पहा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. बाय बाय. आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप 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 सारे शुभेच्छा.